Okay, welcome everyone. Now, last topic we discussed the classification of hydraulic power plant. Now, next point is various component and function in the hydroelectric power plant. There are different types of functions, means there are different types of parts. Suppose they are given a penstock, wall, dam, water storage, circ tank, turbine. Okay, turbine. And generator, this is the different types of and component of hydraulic power plant. Okay, first is a water reservoir. See here, this is a water storage, means this is your water reservoir. Why we are using the water reservoir in a hydraulic power plant? It is a water storage area where the large quantity of water is stored in a rainy seasons. Okay, the reservoir is generally built by construction by dam across the river. Okay, आपण बघितलं की जो डॅम असेल तो डॅम सुद्धा तुम्ही जर कधी बघितला तो डॅम जो रिव्हर असतो त्या रिव्हरच्या अक्रॉस तिथे इस्टॅब्लिश केलेलं असतं. द रिझर्वर इज लोकेटेड ॲज अ रिझन ऑफ हेवी रेनफॉल. ऑलरेडी मी सांगितलं की जे साईट सिलेक्शन असेल ते साईट सिलेक्शन जे आपलं रिझर्वर असेल ते कुठे असलं पाहिजे? रेनफॉल ठिकाणी. ओके, विथ द सफिशियंट कॅचमेंट इन द इंटेन्सिटी ऑफ द रेनफॉल. The function is to the store the water during the rainy seasons and supply the same during the dry season. Okay, the water reservoir kasati use karto apan, jithe rainy season asel tithe water store karnyasathi use karto. Then second point is a dam. Okay, see here, this is a dam. Second one is a dam. This is a concrete gravity dam generally built to the provide necessary head to the power plant. Okay, apan dam bagitla ki kon konta types madhe apan tyacha te dams ha concrete karu shakto. Okay, and kashyasathi asto? Gravity, the penstock bagitla ki water flow chi gravity aste, te gravity aplyala milnyasathi apan to design karto. So then function of dam is to increase the height of the water level. ऑलरेडी आपण जो अँगल क्रिएट केलेला आहे, पेनस्टॉक दिलेला जो अँगल क्रिएट केलेला आहे, तो वॉटरचा फ्लो हा लार्ज असण्यासाठी तो क्रिएट केलेला आहे. ओके, देन द डॅम ऑल्सो इज द इन्क्रीज इन द वर्किंग हेड ऑफ द पॉवर प्लांट. आपण बघितलं जो वर्किंग हेड दिलेला आहे, सपोज इथे हेड असेल, हा हेड असेल किंवा हा हेड असेल, हा कशासाठी दिलेला असतो? ती वॉटर सप्लायचा जो फ्लो असेल तो इन्क्रीज असण्यासाठी दिलेला असतो. नाव थर्ड वन इज अ पेनस्टॉक. ओके, वॉटर स्टोरेज, डॅम, देन थर्ड पॉइंट इज अ पेनस्टॉक. Okay, it is the open pipeline made of steel to flow the water between the circ tank and prime mover is known as a penstock. Penstock apan kasati use karto, apan pipeline je pipe use karto, kasati karto, je water asta te ek one place to another place transfer karnyasathi apan tya pipe sa use karto. Tithe penstock use kelela ahe, to penstock kashasathun banavle asto? To pipeline aste, mhanje penstock ha mhanje pipe sa use karto, ha kashapasun ready kelela ahe? Steel pasun. Okay. तुम्ही जर बघितलं जो डॅम्प असेल तो डॅम बघितला तर डॅम्प पासून जे पाईप्स गेलेले असतात ते पाईप्स बघितले तुम्ही ते स्टील पासून बनवलेले असतात. ओके, तर कशासाठी? फॉर द फ्लो ऑफ वॉटर बिटवीन द सर्क टँक अँड द प्राईम मोअर इज नोन एज अ पेनस्टॉक. ओके, देन इट इज मेड अ स्ट्रॉंगर मटेरियल टू विदाउट स्टँड हाय प्रेशर्स. ऑलरेडी तुम्ही बघितलं जे आपलं मटेरियल असतं, आपण ज्यांना लोखंड म्हणतो ते मटेरियल जे लोखंड असतं त्याच्यामध्ये ऑलरेडी जर पाण्याचा जर यूज जास्त प्रमाणात होत असला ऑटोमॅटिक त्याला करोजन येतं, म्हणजे गंज येतो. जो पण मटेरियल जर आपण ते सपोज पाण्यामध्ये ठेवलं, पाण्यात असलं, तर त्याला लवकरच म्हणजे कमी टाइम मध्ये त्याला करोजन येतं, म्हणजे गंज येत. मग तरी तो आपला जो पेनस्टॉक आहे हा स्टील पासून बनवलेला, ऑलरेडी तो पाण्यात असणार आहे, पाण्यात असल्यामुळे ऑलरेडी त्याला गंज येऊ शकतो. त्यासाठी इट इज मेड स्ट्रॉंगर मटेरियल टू विथस्टँड हाय प्रेशर कॉज ऑफ वॉटर. ओके, ऑलरेडी त्याला कोणत्याही प्रकारचं करोजन नाही आलं पाहिजे. करोजन आल्यामुळे त्याला काय होणार आहे? तो मटेरियल हा डॅमेज होईल, डॅमेज झाल्यामुळे लिकेज होऊ शकतं, हे प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही याचं बघून ते डिझाईन केलेलं असतं आणि मटेरियल हे सिलेक्ट केलेलं असतं. ओके, देन द पॉवर हाऊस. ओके, आता पॉवर हाऊस सपोज सर टँक असेल, मीन्स द वॉटर डिसायर ऑर सप्लाय टू द प्राईम मूव्हर फ्रॉम द डॅम ऑर फ्रॉम द ड्युरिंग द विंटर सीझन वॉटर कन्वर्ट टू द आईस सो टू प्रिव्हेंट द आईस फ्रॉम द हीटेड इलेक्ट्रिसिटी. सपोज जो
वॉल यूज केलेला असेल, नोझल यूज केलेले आहे, पेन स्टॉक यूज आहे, ते त्याचा यूज करण्यासाठी केलेला असतो आपण. ते मटेरियल जे स्ट्रॉंग यूज केलेलं असतं की जे वॉटरचा फ्लो असेल, जे करोजन असेल, त्याच्यापासून आपल्याला प्रिकॉशन साठी आपण ते मटेरियल यूज केलेलं असतं आणि डिझाईन केलेलं असतं. सेकंड याचं पॉवर आहे. सपोज आता तिथे टर्बाईन दिलेलं आहे, ड्राफ्ट ट्यूब असेल, टर्बाईन असेल, टर्बाईन शाफ्ट असेल, जनरेटर असेल. याच्यानंतर एक इम्पॉर्टंट पॉईंट असतो पॉवर हाऊस. ओके, हायड्रोलिक टर्बाईन असते, ती काय असते, द हायड्रोलिक टर्बाईन, द मेन फंक्शन ऑफ हायड्रोलिक टर्बाईन इज कन्वर्ट टू द कायनेटिक एनर्जी टू वॉटर इन टू द मेकॅनिकल एनर्जी टू प्रोड्यूस द इलेक्ट्रिसिटी पॉवर. आपण बघितलं, लक्षात ठेवा, सिम्पली कोणी जर विचारलं हायड्रोलिक इलेक्ट्रिक पॉवर प्लांट म्हणजे काय, तर त्याचं कसं असतं वर्किंग, तर सिम्पली हा वॉटर इथून बघा, इथे हा वॉटर इथून आल्यामुळे वॉटर फ्लो होत असल्यामुळे त्याच्यामध्ये लार्ज रेट असणार आहे, फ्लोरिंग फ्लो रेट हा लार्ज असणार आहे. कारण की सपोज इथून जरी तुम्ही पाण्याचा फ्लो हा जास्त होत आहे, इथं सपोज तुम्ही जरी याला आपण तुम्ही पिस्टन आणि गन, पिस्टन बघितलं असेल जे ऍग्रिकल्चरमध्ये पिस्टन यूज करतो, त्याचा जर आपण जो प्रेशर जर हा इन्क्रीज केला तर ऑटोमॅटिकली तो वॉटरचा फ्लो वाढतो. आणि आपण त्याच्यामध्ये जर एक आपला हात वगैरे ठेवला तर ऑटोमॅटिकली आपल्याला ते जाणवते की याचा प्रेशर किती हाय असेल. ओके, आपल्याला त्याचा डॅमेज पण होऊ शकतो. त्याच्यानुसार तो पेन स्टॉक मध्ये जो वॉटर फ्लो असतो हा हाय असतो. मग तो वॉटर फ्लो हाय असल्यामुळे काय होतं, त्याच्या वॉटर फ्लो मध्ये कायनेटिक एनर्जी जनरेट होते. ती कायनेटिक एनर्जी जनरेट झाली, सपोज इथं कायनेटिक एनर्जी फ्लो तून जनरेट झाली, ते टर्बाईनवर इम्पॅक्ट, ब्लेडवर इम्पॅक्ट झाली, ब्लेडवर इम्पॅक्ट झाल्यामुळे हे ब्लेड्स हे रोटेट झाले. ओके, हे रोटेट झाले, हे रोटेट झाल्यामुळे त्याला कनेक्टेड काय, टर्बाईन शाफ्ट. टर्बाईन शाफ्ट कनेक्टेड असल्यामुळे काय होणार, तो टर्बाईन शाफ्ट कुठे कनेक्ट आहे, तुमच्या जनरेटरला. मग जनरेटरला कनेक्ट असणार, जनरेटरचा यूज काय असतो, सिम्पली सांगतो, जनरेटरचा यूज काय असतो की हा शाफ्ट रोटेट होणार, त्या जनरेटरमध्ये जी तुमची रोटर असणार, रोटर आणि मोटर असणार, त्याच्यामध्ये कॉइल्स असणार, त्या रोटेट होणार. त्या रोटेट झाल्यामुळे, कॉइल्स ह्या रोटेट झाल्यामुळे ऑटोमॅटिकली त्यांच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होणार. ती मॅग्नेटिक फील्ड रेडी झाली, मॅग्नेटिक फील्ड जनरेट झाली, तर मेकॅनिकल एनर्जी डायरेक्टली कशात कन्वर्ट होते, इलेक्ट्रिकलमध्ये. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड म्हणजे रोटर रोटेट होते, ती मेकॅनिकल एनर्जी झाली. म्हणजे टर्बाईन थ्रू टर्बाईन रोटेट होती मेकॅनिकल एनर्जी, टर्बाईन थ्रू जनरेटर आहे, शाफ्ट आहे, शाफ्ट थ्रू जनरेटरला पॉवर ट्रान्समिट झाली, ते पण मेकॅनिकल एनर्जी आहे. त्याच्यानंतर तुमची रोटर रोटेट झाली, ती पण मेकॅनिकल एनर्जी आहे. त्याच्यामध्ये जी मॅग्नेटिक फील्ड रेडी होते, ती मॅग्नेटिक फील्ड रेडी होऊन जी इलेक्ट्रिसिटी किंवा करंट प्रोड्यूस होतोय, ती तुमची झाली इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, म्हणजे आधी कायनेटिक एनर्जी क्रिएट होते, त्यानंतर मेकॅनिकल एनर्जी, देन इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, दॅट इज यूज ऑफ द हायड्रोलिक टर्बाईन. दॅन ड्राफ्ट ट्यूब, इट इज अ पार्ट ऑफ रिएक्शन टर्बाईन. द ड्राफ्ट ट्यूब इज अ डिस्चार्ज पॅसेज कनेक्टिंग द रनिंग विथ द टेल रेस. इट इज मेंटेन द स्टॅटिक फंक्शन हेड इफ द रनर इज लोकेटेड अबोव द टेल वॉटर लेवल. ओके, दिस इज अवर डिफरंट अँड व्हेरियस टाइप्स ऑफ कंपोनंट अँड फंक्शन ऑफ इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. आपण कोणते फंक्शन बघितले, हे सर्व फंक्शन आणि कंपोनंट आहे पॉवर प्लांटचे. कोणता असेल, वॉटर स्टोरेज, डॅम, पेन स्टॉक, वॉल, सर्क टँक, नोझल, टर्बाईन शाफ्ट, टर्बाईन, देन जनरेटर, रोटर, मोटर, आणि सगळ्यात महत्वाचा असतो इलेक्ट्रिसिटी जनरेट झाल्यानंतर ती कुठेतरी आपल्याला स्टोर तर होत नाही, स्टोअर करून ते आपल्याला पुढे प्रोड्यूस करावं लागते. तर ते काय असतं, पॉवर हाऊस. मीन्स व्हॉट इज द यूज ऑफ पॉवर हाऊस, पॉवर हाऊस कन्सिस्ट ऑफ टू मेन पार्ट, मेनली सबस्ट्रक्चर अँड सुपरस्ट्रक्चर. First one is substructure is a hydraulic and electric equipment, and substructure is a construction by protection of equipment. Okay, substructure acha suppose ite mang tumche transformer astil, towers astil, mang production electricity production lines astil, mang ti power generate zali, ti power lagis pude supply karnyasathi asel, that is your hydraulic and electric equipment. And te control karnyasathi mhanje tyacha pasun suppose electricity generate zali, ti transfer karat astani kontya prakarcha problem create hu nahi, tyachyasathi protection of equipment त्याच्यासाठी हे इम्पॉर्टन्स असतात. नाउ द जनरेटिंग युनिट अँड द लोकेटेड इन द ग्राउंड फ्लोअर टर्बाईन विच रोटेड ऑन व्हर्टिकल ऍक्सिस आर लोकेटेड बिलो द फ्लोअर लेवल विथ रोटेटिंग ऑन अ हॉरिझॉन्टल ऍक्सिस. तुम्ही जर बघितलं पॉवर जर आपली जनरेट होती, ती रोटरचं ऍक्सिस आपण बघितलं की रोटेशन, सपोज पॉवर इथे जनरेट इथे फ्लो होते, ऑटोमॅटिकली ही क्लॉक वाईज रोटेट होणार की अँटी क्लॉक वाईज रोटेट होणार. तर आपण बघितलं की इथे इम्पॅक्ट झाल्याने ऑब्विसली ती अँटी क्लॉक वाईज रोटेट होणार. ओके, अँटी क्लॉक वाईज रोटेड होणार, ते रोटेशन डिपेंड असणार त्याच्या ऍक्सिसवर, ऍक्सिस व्हर्टिकल असेल की हॉरिझॉन्टल असेल. दिस इज अ यूज ऑफ द जनरेटर अँड टर्बाईन अँड ऑल्सो द पॉवर हाऊस. ओके, पॉवर हाऊस आपण बघितलं, पॉवर हाऊस पासून आपण इलेक्ट्रिसिटी ही किती जनरेट झाली, तिथे डिजिटल नुसार तुम्ही जर बघितलं, डिजिटलमध्ये तिथे असतं की इलेक्ट्रिसिटी किती जनरेट होते,
आणि त्याचा फ्लो काय आहे सर्व तिथे इंडिकेटर डिजिटल मध्ये इंडिकेट केलेलं असतं की टर्बाईन्स रोटेशन किती आहे, जनरेटर किती पॉवर प्रोड्यूस करत असेल आणि तीच प्रोड्यूस केलेली पॉवर आपल्याला कुठे लगेच ट्रान्सफर करता येईल विथ द हेल्प ऑफ सबस्ट्रक्चर अँड सुपरस्ट्रक्चर. ओके, दिस इज अ कंपोनंट अँड दिस इज अ हायड्रॉलिक पॉवर प्लांट. नाऊ सेकंड इज अ जनरल अरेंजमेंट ऑफ स्टोरेज टाईप हायड्रॉलिक पॉवर प्लांट अँड इट्स ऑपरेशन. ऑलरेडी आपण डिस्कस केलेली की रिझर्वायर असेल की जनरल अरेंजमेंट कसे असते. बघा अरेंजमेंट इथेच दिलेली, पहिल्यांदा काय असतं वॉटर स्टोरेज, त्याला आपण डॅम, इथे डॅम असतो म्हणजे आपण त्याला एक पॅक केलेलं असतं आणि फक्त काहीतरी फ्लो जो आपण बघितला की वॉटरची कॅपॅसिटी फ्लो साठी इथे पेन स्टॉक जॉईंट असतो. ओके, म्हणजे अरेंजमेंट आहे. त्याला काही सपोर्ट असतात, पेन स्टॉकला सपोर्ट असतील. ओके, त्याच्यानंतर पेन स्टॉकला सपोज वॉल्स दिलेलं आहे, नोझल दिलेलं आहे, टर्बाईन शाफ्ट दिले आहे, सर टँक दिलेलं आहे. ओके, हे टँक दिल्यानंतर तुमचं काय असणार आहे पॉवर हाऊस. इथे इंडिकेट नाही केलं पण पॉवर हाऊस ही इलेक्ट्रिसिटी जनरेट झाल्यानंतर पॉवर हाऊसमध्ये जाणार. पॉवर हाऊस थ्रू ती ट्रान्समिशन लाईन असेल, त्या ट्रान्समिशन लाईनला तुमचं जे ट्रान्समिशन टावर असेल त्याला ती इलेक्ट्रिसिटी कनेक्ट असेल. म्हणजे तुमचं काय असणार आहे पॉवर हाऊसमध्ये ट्रान्सफॉर्मर असणार आहे, ट्रान्सफॉर्मर रूम. ती इलेक्ट्रिसिटी जी जनरेट होईल जनरेटर थ्रू ती कंट्रोल रूमला जाईल, कंट्रोल रूम पासून ती ट्रान्सफॉर्मर रूमला जाईल, ट्रान्सफॉर्मर रूम थ्रू ट्रान्समिशन लाईन असेल त्या ट्रान्समिशन लाईन थ्रू तुमची ती ट्रान्समिशन पॉवर टावरला जाईल. ओके, म्हणजे अशी तुमची इलेक्ट्रिसिटी ही डिवाइड होता जाणार किंवा पुढे डायरेक्ट होऊन जाणार. ओके, म्हणजे डायरेक्शन कसं असेल जनरेटर, जनरेटर थ्रू कंट्रोल रूम, कंट्रोल रूम थ्रू ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मर थ्रू ती ट्रान्समिशन लाईन असेल, ट्रान्समिशन लाईन थ्रू ट्रान्समिशन पॉवर अँड डायरेक्टली आपली जी डीपी असते त्या डीपीवर जे ट्रान्समिट केली जाते तिथे 11 सपोज 11 केव्ही म्हणजे 11 किलो वॅट ही आपल्या डीपीवर प्रोड्यूस केली जाते आणि तिथून ती प्रत्येक जे हाऊस असेल जो यूज असेल त्या लाईन थ्रू ही प्रोव्हाइड केली जाते. मग जो आपला सप्लाय असेल जो तो सप्लाय तिथे प्रोव्हाइड केला. दॅट इज द जनरल अरेंजमेंट ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. ओके, नाऊ लास्ट पॉइंट इज ऍडव्हान्टेज अँड advantage of hydroelectric power plant, disadvantage and limitations. Okay, so what is the advantage of hydroelectric power plant? There is a no cost of fuel, fuel handling and storage cost are eliminated, low operating costs. So but tumhi other plant baghitle diesel asel, thermal asel, nuclear asel, tyachyasathi already kay aplyala garajeche asto je apan material purchase karnar ahe, suppose fuel asel, coal asel, ऑलरेडी ते आपल्याला अवेलेबल करावं लागतं, परचेस करावं लागतं, ते ट्रान्सपोर्ट करावं लागतं, त्यासाठी जो खर्च असतो ती कॉस्ट असते ही ऑलरेडी इन्क्रीज होते. पण वॉटर कसं आहे इझी अवेलेबल होऊ शकतं, त्याला ट्रान्सपोर्टेशनची गरज नाही, परचेस करण्याची गरज नाही. दॅट इज द देर इज अ नो कॉस्ट ऑफ फ्युल. देन इट हॅज अ लॉंगर लाईफ, वॉटरची लॉंगर लाईफ. ओके, वॉटर इट हॅज अ लॉंगर लाईफ. सपोज तुमचं कोल्स असेल, फ्युल असेल, हे कालांतराने काही कालांतराने ते संपणार आहे. बट वॉटर इज अ लॉंगर लाईफ दॅन मेंटेनन्स कॉस्ट लो. वॉटर असल्यामुळे तिथे मेंटेनन्स कोणता येणार आहे, फक्त तुमचा जो पेंट स्टॉक बनवलेला तो मेटल पासून बनवलेला तो ब्रेक होऊ शकतो, आपण करोजन येऊ शकतो, गंज येऊ शकतो. आणि नंतरचं काय असलेलं आहे मेंटेनन्स ऑफ डॅम्प असेल, फक्त टर्बाईन असेल, टर्बाईन मध्ये काही प्रॉब्लेम क्लिअर झाला किंवा जनरेटरमध्ये, म्हणजे त्याचा स्मॉल मेंटेनन्स. ओके, लो मेंटेनन्स. इट्स हेल्प फॉर द इरिगेशन पर्पज अँड फ्लूड कंट्रोल. लो स्टार्टिंग टाइम म्हणजे तो स्टार्ट करण्यासाठी फक्त डॅम पासून काय करावं लागतं, इथं जो दिलेला आहे इथे सपोज इथे क्लोज असेल वॉल किंवा वॉल इथे क्लोज असेल, हा फक्त हा इथं वॉल दिलेला, हा वॉल जर ओपन केला तर लगेच तुमचा मिनिमम टाइम मध्ये ही पॉवर जनरेट होणार आहे. ओके, तर काही प्लांट असतात की त्यांना स्टार्ट करण्यासाठी बॉयलर असेल वगैरे, बॉयलर असेल सपोज बॉयलरला आपण काय करतो बर्न करतो, मग ट्यूब हीट होणार, त्याच्यानंतर वॉटर जनरेट होणार, मग स्टीम रेडी होणार, स्टीम झाल्यानंतर टर्बाईनला जाणार, मग टर्बाईन इलेक्ट्रिसिटी जनरेट, या प्रोसिजरला इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यास जास्त वेळ लागतो. बट हायड्रॉलिक पॉवर प्लांटला हा मिनिमम टाइम लागतो, मीन्स लो स्टार्टिंग टाइम. देन सेवन इज अ हाय प्रोडक्शन रेट कॅपॅसिटी अँड पोल्युशन फ्री. मोस्ट इम्पॉर्टंट इज अ इट इज अ पोल्युशन फ्री. दोनच पॉईंट सगळ्यात महत्वाचे, इट इज अ लॉंगर लाईफ, इट इज इझी टू अवेलेबल, इट इज लो मेंटेनन्स अँड इट इज अ पोल्युशन फ्री. ओके, अँड व्हॉट इज अ डिसएडव्हान्टेज, द कॅपिटल कॉस्ट इज मोर. जो डॅम्प असतो तुम्ही जर बघितलं की सगळ्या जी टर्बाईनला कॉस्ट लागत नाही, पेन स्टॉक नाही, जनरेटर नाही, पॉवर हाऊस नाही, सगळ्यात जास्त कॉस्ट कशासाठी लागते, जो आपण डॅम्प बनवणार आहे तो डॅम्प बनवतो, त्या डॅम्प बनवण्यासाठी कॉस्ट ही लार्ज लागते. ओके, then power generation by the this plant is only depending on the quantity of water. Okay, tar jithe water available nasel, disadvantage kay, water jar available nasel ta apan tithe power plant install karu shakat nahi. It is take
long time for creation. The transmission of power from power station to load center required long transmission line. नंतर काय असेल disadvantage? That transmission lines असेल, त्याचा जी cost असेल, transmission tower असेल, त्याची cost त्याच्यामध्ये add होणार. What is the okay? This is the advantage and disadvantage. Okay, म्हणजे ह्या power plant चे advantage हे 70% advantage and 30% disadvantages पण. Now limitation of hydroelectric power plant. Hydroelectric energy is a renewable. A limited number of suitable reservoir where hydroelectric power plant can be built and even less place where such a project. Okay, limitation काय? हा रिनेबल सोर्स ऑलरेडी अवेलेबल होणारा सोर्स आहे, याला कोणतंही लिमिटेशन लिमिटेशन नाही. लिमिटेशन कधी असणार आहे? सपोज आपण बघितलं की जिथे पॉवर प्लांट आहे तिथे 2 ते 3 वर्ष जर तिथे पाऊस नाही झाला, रेन नाही झाली, तर ऑलरेडी जे पीपल्स आहे डेली लाईफ साठी जे आपण वॉटर युज करतो आपल्यासाठी, तर ते जर आपल्याला मिळत नसेल तर पॉवर प्लांट हा आपल्याला बंद ठेवावं लागेल. कारण की पहिला प्रेफरन्स असतो जे वुमन्स असतील पीपल्स असतील त्यांना वॉटर हे फर्स्ट मिळालं पाहिजे, ते इम्पॉर्टंट. त्यामुळे तो पॉवर प्लांट हे सेकंड इम्पॉर्टंट. मग लिमिटेशन केव्हा येणार आहे? जिथे पाऊस होणार नाही तिथे पाणी अवेलेबल राहणार नाही काही इयर्स साठी, तिथेच लिमिटेशन हायड्रोलिक पॉवर प्लांटला येऊ शकतं. पण रेनी सीझन हे कायम असलं, पाऊस त्या एरियात कायम जर पडत असलं तर तिथे लिमिटेशन राहणार नाही. ओके ओके, दिस इज अवर हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट. अशा प्रकारे हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट आपला कम्प्लीट झालेला आहे. आपला थर्ड पॉइंट होता, आपण फर्स्ट पॉइंट बघितला होता स्कॅनर ऑफ डिमांड्स फ्रॉम इंडिया अँड वर्ल्ड. ओके, सेकंड पॉइंट होता इंट्रोडक्शन टू पॉवर प्लांट, देन थर्ड पॉइंट इज अ हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट. त्याच्यामध्ये आपण बघितलं वर्किंग प्रिन्सिपल असेल, त्याच्यानंतर त्याचं ऑपरेशन असेल, कंपोनंट असतील, क्लासिफिकेशन, देन द डिफरंट टाईप्स ऑफ कॉम्प्युटर, रिझर्वायर, डॅम, पेन स्टॉक, अँड देन द व्हॉट इज द अरेंजमेंट ऑफ द जनरेटर, कंट्रोल रूम, ट्रान्सफॉर्मर रूम, ट्रान्समिशन लाईन, ट्रान्समिशन टावर्स, अँड देन द ऍडव्हान्टेज, डिसऍडव्हान्टेज, लिमिटेशन. ओके, अशा प्रकारे यांचे 3 पॉईंट आपण कव्हर केले. तो नेक्स्ट पॉईंट असेल तो लास्ट पॉईंट असेल एनोडचा, दिस इज डिझेल इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. जो डिझेल इलेक्ट्रिक पॉवर प्लांट असतो त्यात आपण आयसी इंजिन यूज करतो, जो या युनिटचा लास्ट पार्ट असेल. ओके, तर आता आपण बघूया की हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट असं त्याचं वर्किंग कशा प्रकारे असतो. छोड़ने का है या नहीं ये डिसाइड करेगा वॉल, ओपन और क्लोज से. इसके बाद यहाँ पे
पे दिखाया गया है नोजल। अभी नोजल क्या है, नोजल एक कॉन्वर्जन एरिया डिवाइस है। कॉन्वर्जन एरिया मतलब यहाँ पे हम देख सकते हैं कि जो ये जो एरिया है यहाँ पे बेसिकली एरिया बिगर है, जिससे वाटर फ्लो जाता है। जैसे भी मैं फॉरवर्ड जाऊंगा तो एरिया कम होते जाएगा और यहाँ से बाहर कम एरिया वाला वाटर आ जाएगा। तो यहाँ पे प्रेशर एनर्जी बहुत ज्यादा रहेगी और यहाँ पे काइनेटिक एनर्जी बहुत ज्यादा रहेगी। मतलब नोजल एक ऐसा डिवाइस है जहाँ पे मैं प्रेशर एनर्जी का कन्वर्जन काइनेटिक एनर्जी में कर सकता हूँ। तो यहाँ पे प्रेशर एनर्जी ज्यादा रहेगी, यहाँ पे काइनेटिक एनर्जी ज्यादा रहेगी और इसके बाद ये जो वाटर है वो टर्बाइन पे जाएगी। अभी टर्बाइन क्या है, टर्बाइन एक ऐसा डिवाइस है जिससे हम मैकेनिकल एनर्जी आउटपुट एक्सपेक्ट करते हैं। मतलब इससे जो बाहर एनर्जी हमको मिलने वाली है वो मैकेनिकल एनर्जी रहेगी। अभी मैकेनिकल एनर्जी क्या है, जो भी सॉलिड पार्ट रोटेट होता है या मूव होता है उसको हम कहते हैं कि या इसके पास मैकेनिकल एनर्जी है। जनरली हम डे टू डे लाइफ में जो भी मैकेनिकल एनर्जी देखते हैं तो वो जो मैकेनिकल एनर्जी रहती है वो रोटरी मैकेनिकल एनर्जी, जैसे कि फैन हो गया, बाइसिकल हो गया। फैन अगर रोटेट होता है तो वो मैकेनिकल एनर्जी है उसके पास। बाइसिकल का व्हील रोटेट होता है तो उसके पास है मैकेनिकल एनर्जी। तो हम जनरली रोटरी मैकेनिकल एनर्जी 90-95% एग्जाम्पल देखते हैं। तो इस टर्बाइन से मुझे आउटपुट क्या चाहिए, मैकेनिकल एनर्जी चाहिए। तो इस टर्बाइन के क्या पार्ट है देखेंगे, ये जो पार्ट है ये इसको बोलते हैं टर्बाइन ब्लेड, नहीं तो टर्बाइन बकेट। तो ये टर्बाइन ब्लेड कनेक्टेड है ये सर्कुलर पार्ट से। ये सर्कुलर पार्ट है रोटर और रोटर के सेंटर को है टर्बाइन शाफ्ट। तो ये जो शाफ्ट है इस शाफ्ट से मैं पावर आउटपुट लेने वाला हूँ। तो ये रोटेट होते रहेगा और वहां से हम मैकेनिकल एनर्जी आउटपुट निकाल सकते हैं। अभी ये जो मैकेनिकल एनर्जी बाहर निकलने वाली है ये कनेक्टेड रहेगी इलेक्ट्रिकल जनरेटर से। तो अभी इलेक्ट्रिकल जनरेटर क्या है, इलेक्ट्रिकल जनरेटर एक ऐसा डिवाइस है वो जो मैकेनिकल एनर्जी इनपुट लेता है और आउटपुट क्या देता है, इलेक्ट्रिकल एनर्जी देता है। तो अभी यहाँ पे इलेक्ट्रिकल जनरेटर मैंने दिखाया नहीं है कन्फ्यूजन अवॉइड करने के लिए। तो आपको एज्यूम करना पड़ेगा कि इलेक्ट्रिकल जनरेटर है और मैकेनिकल एनर्जी मैं इलेक्ट्रिकल जनरेटर को दे रहा हूँ और इलेक्ट्रिकल जनरेटर इलेक्ट्रिसिटी जनरेट कर रहा है। तो ये हो गए बेसिक कंपोनेंट। यहाँ पे और एक कंपोनेंट है सर्ज टैंक। सर्ज टैंक का फंक्शन क्या है वो हम बाद में देखेंगे। तो यहाँ पे बेसिक कंपोनेंट हमने देखा डैम, पेनस्टॉक, वॉल्स, नोजल, टर्बाइन एंड सर्ज टैंक। ये हो गए बेसिक कंपोनेंट। अभी हम इसका वर्किंग देखेंगे। अभी वर्किंग के लिए मतलब अगर ये स्टॉप कंडीशन में है और इसे मुझे चालू करने का है तो मुझे क्या करना पड़ेगा, ये जो वॉल है वो ओपन करना पड़ेगा। ओपन करने पड़ेगा मतलब वाटर का जो फ्लो है वो स्टार्ट करना पड़ेगा और वाटर यहाँ पे जनरेटर पे और टर्बाइन पे जाना चाहिए। तो मैं ये एनिमेशन से आपको दिखाता हूँ। सपोज ये जो वॉल है मैं ओपन कर रहा हूँ, ओपन कर रहा हूँ मतलब यहाँ का क्लोज पोजिशन हटा रहा हूँ और वो हटाने के बाद क्या होगा, वाटर का फ्लो चालू होगा। यहाँ पे वाटर का फ्लो है और ये वाटर का जो फ्लो है नोजल क्या करेगा, नोजल इसको वाटर जेट में कन्वर्ट करेगा और ये वाटर जेट यहाँ पे इंपैक्ट देगा ब्लेड पे। जब ब्लेड पे इंपैक्ट होगा तो ब्लेड रोटेट होगा और ब्लेड कनेक्टेड है रोटर को, तो रोटर रोटेट होगा और रोटर रोटेट होने के कारण शाफ्ट भी रोटेट होगा और हमें मैकेनिकल एनर्जी आउटपुट मिलेगी। तो यहाँ पे हम बहुत सारी एनर्जी कन्वर्जन देख सकते हैं। बेसिकली यहाँ पे मैंने लिखा है पोटेंशियल एनर्जी, यहाँ पे लिखा है मैंने काइनेटिक एनर्जी, यहाँ पे लिखा है मैकेनिकल एनर्जी और यहाँ पे लिखा है इलेक्ट्रिकल एनर्जी। तो ये कन्वर्जन ऑफ एनर्जी, यहाँ पे मैंने एक चार्ट भी दिखाया है कि यहाँ पे पोटेंशियल एनर्जी कन्वर्ट होता है काइनेटिक में, काइनेटिक एनर्जी कन्वर्ट होता है मैकेनिकल में, मैकेनिकल एनर्जी कन्वर्ट होता है इलेक्ट्रिकल में। ये कैसे होता है देखेंगे। यहाँ पे है पोटेंशियल एनर्जी। पोटेंशियल एनर्जी का मतलब क्या है कि एनर्जी पजेस्ड बिकॉज ऑफ इट्स पोजिशन। तो ये जो वाटर स्टोरेज है हायर हाइट पे है टर्बाइन हाउस। तो आज ये हायर हाइट पे है तो इसके पास बहुत सारी पोटेंशियल एनर्जी रहेगी। ये पोटेंशियल एनर्जी जब भी मैं वॉल ओपन करता हूँ तो वाटर बहने लगेगा और ये वाटर जब नीचे आएगा और नोजल्स बाहर आ जाएगा ये पानी। तो नोजल्स बाहर आने के बाद इसके पास बहुत सारी काइनेटिक एनर्जी रहेगी। काइनेटिक एनर्जी रहेगी मतलब इसकी वेलोसिटी जो है वो बहुत सारी रहेगी और इसकी वेलोसिटी बहुत सारी होने के कारण मैं यह कह सकता हूँ कि इसके पास काइनेटिक एनर्जी है। तो नोजल में क्या हो गया, पोटेंशियल एनर्जी नोजल और पेनस्टॉक में क्या हो गया, पोटेंशियल एनर्जी जो पानी की है वो उसका काइनेटिक एनर्जी में कन्वर्जन हो गया। अभी ये काइनेटिक एनर्जी क्या करती है, इंपैक्ट देती है ब्लेड पे। ब्लेड रोटेट होता है और रनर रोटेट होता है और शाफ्ट रोटेट होता है। शाफ्ट रोटेट होता है मतलब शाफ्ट के पास क्या है, मैकेनिकल
एनर्जी अवेलेबल है, तो मैकेनिकल एनर्जी है। यह मैकेनिकल एनर्जी मैं जनरेटर को दूंगा, जनरेटर को देने के बाद, यहाँ पे मैंने सिंबॉलिक दिखाया है, जनरेटर को देने के बाद मेरे पास आएगी इलेक्ट्रिकल एनर्जी। तो अभी यहाँ पे कन्वर्जन कैसे हो गया, पोटेंशियल एनर्जी टू काइनेटिक एनर्जी, काइनेटिक एनर्जी टू मैकेनिकल, मैकेनिकल टू इलेक्ट्रिकल, वही यहाँ पे चार्ट पे दिखाया गया है कि पोटेंशियल काइनेटिक मैकेनिकल इलेक्ट्रिकल एनर्जी दिखाया गया है। तो अभी ये तो हो गया वर्किंग, अभी यहाँ पे सर्च टैंक का क्या फंक्शन है वो देखेंगे। जब भी मुझे टर्बाइन स्टॉप करने का है, स्टॉप करने का है मतलब यहाँ पे वॉल्व क्लोज करना पड़ेगा, तो वॉल्व क्लोज करने के बाद अगर मैं यहाँ पे वॉल्व क्लोज कर दूंगा तो उसके पहले वाटर तो बहते आ रहा था, बहुत सारा बड़ा डायमीटर पाइप से बहते आ रहा था, और मैंने यहाँ पे सडनली क्लोज कर दिया। जब मैं वॉल सडनली क्लोज करता हूँ और वाटर रश कर रहा है, मतलब फोर्स दे रहा है नीचे आने के लिए, उस वक्त इस एरिया में, मतलब लगभग इस एरिया में पाइप के अंदर के, बहुत सारा प्रेशर बढ़ता है, और प्रेशर बढ़ने के कारण यहाँ पे पाइप बर्स्ट भी हो सकता है। तो ये जो फिनोमेना है कि वाटर की वजह से पाइप बर्स्ट हो रहा है, उसको हम बोलते हैं वाटर हैमर इफेक्ट। तो वाटर हैमर इफेक्ट के कारण पाइप बर्स्ट हो सकता है। अगर मुझे ये अवॉइड करने का है तो मुझे प्रोवाइड करना पड़ेगा सर्च टैंक। सर्च टैंक क्या है, सर्च टैंक सिंपल टैंक है जो पेनस्टॉक को कनेक्टेड है। तो इसके कारण क्या होगा, वाटर जो रश कर रहा था नीचे, प्रेशर दे रहा था और यहाँ पे जगह नहीं थी वाटर अकोमोडेट होने के लिए, तो ये जो वाटर है ये यहाँ से आएगा और यहाँ पे ऊपर जाएगा और यहाँ पे अकोमोडेट होगा। यहाँ पे अकोमोडेट होने के कारण यहाँ का जो प्रेशर है कम हो जाएगा। वीडियो में एनिमेशन दिखाया है कि वाटर ऊपर जा रहा है, वाटर ऊपर जाने के कारण यहाँ का जो प्रेशर है वो कम हो जाएगा, और प्रेशर कम होने के कारण मैं बर्स्टिंग ऑफ पाइपलाइन अवॉइड कर सकता हूँ। तो ये तो फंक्शन हो गया सर्च टैंक का। तो ये हमने देखा कि हाइड्रोलिक पावर प्लांट वर्क कैसे कर रहा है। अभी इसके कुछ एडवांटेजेस हैं। एडवांटेज क्या है कि नो फ्यूल इज रिक्वायर्ड एज अ पोटेंशियल एनर्जी स्टोर्ड, वाटर इज यूज्ड फॉर इलेक्ट्रिक जनरेशन। तो यहाँ पे अगर हम कंपेयर करूंगा हाइड्रोलिक पावर प्लांट दूसरे पावर प्लांट से, जैसे डीजल पावर प्लांट हो गया, न्यूक्लियर पावर प्लांट हो गया, थर्मल पावर प्लांट हो गया, वहां पे मैं फ्यूल यूज करता हूँ, मतलब डीजल पेट्रोलियम फ्यूल यूज करता हूँ। तो यहाँ पे तो मैं कौन सा भी फ्यूल नहीं यूज कर रहा हूँ, मैं यूज कर रहा हूँ वाटर, तो फ्यूल का रिक्वायरमेंट नहीं है, बहुत बड़ा एडवांटेज है। दूसरा एडवांटेज है नीट एंड क्लीन सोर्स ऑफ एनर्जी, मतलब यह जो हाइड्रोलिक पावर प्लांट है वो पोल्यूशन क्रिएट नहीं करेगा। थर्मल पावर प्लांट या डीजल पावर प्लांट क्या करेगा, पोल्यूशन क्रिएट करेगा। यहाँ पे तीसरा एडवांटेज है वेरी स्मॉल रनिंग चार्जेस एज वाटर इज अवेलेबल फ्री ऑफ कॉस्ट। तो मैं फ्यूल नहीं यूज कर रहा हूँ, इसलिए कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन क्या है, बहुत कम है। ये नेक्स्ट एडवांटेज हो गया। दूसरा एडवांटेज क्या है, कंपैरेटिवली लेस मेंटेनेंस रिक्वायर्ड एंड हैज लॉन्गर लाइफ, इसका मेंटेनेंस कम है और लाइफ भी बहुत बड़ा है। सर्व्स अदर पर्पस टू सच एज इरिगेशन, मतलब जो भी मैं वाटर यूज कर रहा हूँ इलेक्ट्रिसिटी जनरेट करने के लिए, वो सेम वाटर मैं यूज कर सकता हूँ इरिगेशन के लिए, मतलब फार्मिंग के लिए, खेती के लिए यूज कर सकता हूँ। दूसरा रिलायबिलिटी ऑफ हाइड्रोलिक पावर प्लांट इज मोर, रिलायबिलिटी बहुत अच्छी है, मतलब एक बार मैं हाइड्रोलिक पावर प्लांट तैयार कर दूंगा तो ये 25 साल, 50 साल, 100 साल कुछ भी नहीं हो सकता है, इसका लाइफ बहुत बड़ा है। और लेस मैन पावर इज रिक्वायर्ड फॉर ऑपरेटिंग प्लांट, मतलब नंबर ऑफ वर्कर जो मुझे लगने वाले हैं बहुत कम लगेंगे। ये तो हो गए बहुत सारे एडवांटेजेस हाइड्रोलिक पावर प्लांट के। अभी डिसएडवांटेज क्या है, तो डिसएडवांटेज में वेरी हाई कैपिटल कॉस्ट ड्यू टू कंस्ट्रक्शन ऑफ डैम। तो अभी मुझे यहाँ पे डैम कंस्ट्रक्ट करना पड़ेगा, इसका साइज और शेप बहुत बड़ा है, तो कैपिटल कॉस्ट जो लगने वाली है वो बहुत ज्यादा है। यहाँ पे दो कॉस्ट है, एक तो कैपिटल कॉस्ट है, एक रनिंग कॉस्ट है। रनिंग कॉस्ट बहुत कम है हाइड्रोलिक पावर प्लांट के, लेकिन कैपिटल कॉस्ट बहुत बड़ा है, आपको ध्यान में रखना पड़ेगा। हाई कॉस्ट ऑफ ट्रांसमिशन एज अ हाइड्रो इलेक्ट्रिक आर लोकेटेड इन हिली एरिया विच आर क्वाइट अवे फ्रॉम कंज्यूमर, मतलब अभी मुझे वाटर सोर्स और जब भी हिल स्टेशन, अभी ये जो प्लांट है वो हिली एरिया में लगाया जाता है और मुझे इलेक्ट्रिसिटी चाहिए सिटी में, तो मुझे हिली एरिया से सिटी में कंज्यूमर की ओर लाने के लिए ट्रांसपोर्टेशन कॉस्ट बहुत ज्यादा लगने वाली है। टोटल पावर डेवलपमेंट डिपेंड्स ऑन यहाँ पे जो हमें पावर प्रोडक्शन भी इफेक्ट कर सकता है, और समर में अगर वाटर अवेलेबल नहीं है तो मैं इलेक्ट्रिसिटी जनरेट भी नहीं कर पाऊंगा। दूसरा जो सुटेबल साइट
रिक्वायर्ड फॉर द प्लांट. अभी यहाँ पे जो मैं हाइड्रोलाइटिक पावर पर कहीं भी स्टेब्लिश नहीं कर सकता हूँ. जहाँ पे हिली एरिया है, जहाँ पे वाटर स्टोरेज अवेलेबल है, जहाँ पे हाइट ज्यादा अवेलेबल है, वहीं पे भी मैं कर सकता हूँ. तो ये हो गए डिसएडवांटेज. तो इसके लिए मुझे बहुत इंपॉर्टेंट देखना पड़ेगा अवेलेबिलिटी ऑफ वाटर. टेरेस करने का है, वहां पे जो सैंड है, मिट्टी है, वो स्ट्रांग होना चाहिए, क्योंकि मुझे वो डैम करना पड़ेगा वहां पे, टर्बाइन हाउस करना पड़ेगा, वो स्ट्रांग चाहिए. निकले आ रहे आएंगे तो उसको आने जाने के लिए